देशावरील संकटे आता समुद्रापार जाऊ दे, आमदार संजय गायकवाड यांचे गणरायाकडे साकडे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायाला निरोप देण्यात आला. राज्यभरात गणेश विसर्जन मिरवणुकीची धूम पाहायला मिळाली. बुलढाणेकरांनी देखील आपल्या लाडक्या बाप्पाला जल्लोषात निरोप दिलाय. बुलढाण्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीला संध्याकाळी 6 वाजतापासून सुरू करण्यात आली. या विसर्जन मिरवणुकीत शहरातील सुमारे 16 सार्वजनिक गणपती मंडळे सहभागी झाले होते. दुपारपर्यंत 400 ते 500 घरगुती गणपतीचे विसर्जन शहरातील सरकारी तलावात करण्यात आले. या मिरवणुकीत ढोल पथक, टाळमृदुंग पथक, वृद्ध, महिला, युवक आणि राजकीय नेते सहभागी झाले होते. यावेळी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी सहपरिवार सहभागी होऊन गणरायाची आरती केली. सोबतच येणाऱ्या वर्षांमध्ये शेतकऱ्यांसह देशावरील संपूर्ण संकटे आता सप्ता समुद्रापार जाऊ दे, असे साकडेच त्यांनी गणराया चरणी घातले. बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि बुलढाणा शहरामध्ये अतिशय भक्तिमय व आनंदमय वातावरणामध्ये गणपती बाप्पांना निरोप दिला जात आहे. त्यांचं विसर्जन त्या ठिकाणी होत आहे. सगळ्या महिला, मुली, मुलं, वृद्ध सगळे या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेत. घराघरातून देखील गणपतीचं विसर्जन मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये शहरामध्ये होत आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा प्रकारची आर्त हा सर्व भक्त गणपती बाप्पांना देत आहे. आणि येणाऱ्या वर्षामध्ये या संपूर्ण देशावरचं करोनाचं संकट असेल, आसमानी सुलतानी संकट असेल, शेतकऱ्यांवरचं संकट असेल, शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये, अशा प्रकारची एक मागणी विनवणी हे सर्व गणेश भक्त आणि मी देखील गणपती बाप्पाला या ठिकाणी करत आहे की या संपूर्ण वर्षामध्ये सगळी संकट ही साता समुद्रापार जाऊ देत. आणि आमच्या सगळ्या बुलढाणेकरांना, महाराष्ट्रातील जनतेला, त्यांना चांगलं आरोग्य दे, चांगलं आयुष्य दे, कुठल्याही प्रकारचा संकट आमच्यावर येऊ नये, ही आमची प्रार्थना आहे. गणपती बाप्पा.